समजतंय? हे उदाहरण मी का सांगतोय तुम्हाला, एक तर मी म्हटलं चला एक्सपेरिमेंट करा. काय करा, झोपायच्या पूर्वी पाण्यात विचार टाका आणि पाणी पिया. जे काही तुम्हाला करायचं आहे, तुमचं स्टडीचं वय, स्टडी करा, तुमचा काही प्रोग्रेस जॉबचा, ग्रोथचा, वॉट एव्हर वॉट एव्हर, चांगल्याच गोष्टी, छान गोष्टी, चांगल्या स्वरूपात तुमचं चांगलं तुम्हाला समजतं. आम्ही ठीक आहे, आम्ही म्हणतो लाईफ कोचिंग, पण त्या गोष्टी बाजूला. तुमचं तुम्हाला माहिती काय, कुठपर्यंत आहात, कसं करायचं, ऑल बॉडीज लिमिटेशन्स काय असतील, तुम्ही तुमच्या मनाला जसं केलं आहे तुम्ही आजपर्यंत, त्याला काय लगेच, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, एका दिवसात काय ते रोम शहर बनलं नव्हतं, त्यासाठी हे प्रवास लागतो समजून घ्यायचं, हे वर्कशॉप त्यासाठीच असतात समजून घ्यायचं. आता इथे जे मॉलिक्युल आहे हे स्टडी आहे, सायन्स आहे, दिलं आहे तुम्हाला, पण मी तुम्हाला का सांगत होतो, कारण आपलं बॉडी, आपली पूर्ण शरीराची रचना कशी केली आहे देवानी. वॉटर इन द ह्युमन बॉडी, ब्रेन मध्ये 75% आपलं वॉटर आहे, ब्लड मध्ये 83% वॉटर आहे, हार्ट मध्ये 79% वॉटर आहे, बोन्स मध्ये 22% वॉटर आहे, मसल्स, लिव्हर, किडनीज, बघा 80%, टोटल 70% आपली बॉडी वॉटर कंटेंट आहे. समजतंय का? जर ते एक्सपेरिमेंट खरं आहे आणि ते प्रूव्ह केलंय, एवढ्या हजारो वर्षापासून वॉटर एक्सपेरिमेंट करतात लोक, त्यांना तर हे सायन्स माहीत पण नव्हतं, राईट? जे काही स्तोत्रामध्ये आज आपतो ऐकतो, नासाने हे डिक्लेअर केलं, ते डिक्लेअर केलं, अरे हे तर हनुमान चालिसामध्ये, हे तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी होतं. काहीतरी संदर्भ लागतोय, स्पिरिच्युअल वर्ल्ड कुठेतरी कनेक्टेड आहे, सायन्स जे प्रूव्ह करते ऑलरेडी आहे की नाही आपल्याकडे, राईट? आता स्टडी होतोय, आता समोर येत आहे, पण हा एक्सपिरियन्स तुम्ही स्वतः घेऊ शकतात की नाही? सो वॉटर एक्सपेरिमेंट यू कॅन डू इट रात्री, काय की नाही, चांगला विचार टाका ना. तुमचं जर वॉटर एक्सपेरिमेंट केल्यानंतर तो मॉलिक्युल्स बघितला किती फुलासारखा छान फुललं आहे, तर तुमच्या बॉडीमध्ये एवढं वॉटर कंटेंट आहे, तुम्ही चांगल्या विचारांचा मारा करा ना, बघा ना उद्या काय होतं ते, राईट? उद्या इन द सेन्स 21 डेज फॉर्म्युला, यू टू सवय, हॅबिट टाकायचं आहे रोज. एक तर तुमच्या मेंटल ब्लॉकसाठी मी तुम्हाला म्हटलं, पेजवरती लिहून टाका काय लिहायचं, त्याला टारा टारा फाडायचं, ते करायचं. नंतर वॉटर एक्सपेरिमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट भाऊ, ते करताना व्यवस्थित चांगलेच टाका विचार, कारण पण सांगतो त्याचं. रात्री झोपल्यानंतर सबकॉन्शियस ऍक्टिव्ह असतं, 7-8 तास काही झोपणी होते आपली, त्यावेळेस ते विचार काम सतत चालू असतं. अदृश्य रूपात ज्या काही शक्ती असतात त्या, आपण म्हणतो ना सर्व गोष्टी चालून आल्या, त्या होणारच होणार. तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन जे काही तुम्ही बघतात, वाचतात वगैरे, ते आयुष्यामध्ये फलदायी ठरणारच. तुम्हाला रिझल्ट बघायचा, रिझल्ट येणार तुम्हाला, ठीक आहे? पटतंय, समजतंय? यस, आपण ते पुढे जाऊया. पुढे आपलं ऍक्च्युअल संमोहन शास्त्राचं प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे, जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे.